जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी सायन्स विभागातर्फे शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक सचिव सिद्धेश्वर गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्युनियर कॉलेजच्या 67 गटांनी या प्रदर्शनात भाग घेतला. या प्रदर्शनामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणा अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नव उपक्रम, पर्यावरणीय चिंता, वर्तमान नव उपक्रमासह ऐतिहासिक विकास, आमच्यासाठी गणित यांसारख्या विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शन सादर करण्यात आले. यावेळी CKT सिनियर कॉलेजमधील प्राध्यापक सत्यजित कांबळे, विशाल कांबळे, उज्ज्वला सीमरैया या परीक्षकांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण केले. यावेळी या प्रदर्शनात चांगू काना ठाकूर संकुलातील मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनावणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, सहशिक्षिका पल्लवी दिवेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.